वळूया विस्तृत बातम्यांकडे. जायकवाडीतून मराठवाड्याला पाणी सोडा, राज्य सरकारचे आदेश, सूत्रांची माहिती. अशोक चव्हाणांच्या पत्रात कोणतंही तथ्य नाही. मराठा आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा अडसर नाही. जायकवाडीतून मराठवाड्याला पाणी सोडा, राज्य सरकारनं हे आदेश दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. अशोक चव्हाणांच्या पत्रात कोणतंही तथ्य नाही. मराठा आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा अडसर नाही अशीही माहिती मिळते. नाही, पाण्याची लढाई आहे ती नेहमीचीच लढाई आहे. मला वाटतं एकदा राज्यकर्ते इथं का नाकाम वागले मला समजत नाही. एकदा असं पाण्याचा पूर्ण हिशोब केला पाहिजे, पुन्हा किती पाणी आणि त्याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. मराठवाड्याला कमी देणार, नाशिकला जास्त देणार किंवा नगरला कमी देणार असं होतं कामा नये. कारण ही शेतकऱ्याची लढाई अधिक पुन्हा जातीच्या लढाईसोबत आता जिल्ह्यावाईज शेतकऱ्याची लढाई लागू नये याची काळजी सरकारनं घेतली पाहिजे.